अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरशी तिनं विवाह केलाय. पुण्यात अगदी थाटामाटात दोघांचाही लग्न सोहळा पार पडला. बऱ्याच कलाकारांनी देखील दोघांच्याही लग्नाला हजेरी लावली होती. मात्र आता लग्न आणि सगळे विधी पार पडल्यानंतर स्वानंद आणि गौतमी हनीमूनला गेलेत. पण या दोघांचंही हनीमून कोणी प्लॅन केले तुम्हाला माहितीये का? स्वानंद आणि गौतमी लग्नानंतर आता कोकणात गेलेत. सध्या त्यांचे काही व्हिडिओज चांगलेच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावालकरनं या दोघांचंही हनीमून कोकणात प्लॅन केलंय. तुमच्यापैकी अनेकांना माहितीच असेल की अंकिताचं कोकणात रिसॉर्ट आहे आणि त्याच रिसॉर्टवर गौतमी आणि स्वानंद गेले होते. तर अंकितानं देखील दोघांचंही उत्तम असं स्वागत केलं. दरम्यान स्वानंद आणि गौतमीनं 25 डिसेंबरला पुण्यात लग्नगाठ बांधली. अचानक लग्न करत दोघांनीही सगळ्यांनाच मोठा सुखद धक्का दिला होता. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.